पुढचा अनुभव आहे झाड विद्यापीठाच्या लायब्रीत मी बऱ्याचदा लिहायला बसायला जातो कंटाळा आला की पायी चक्कर मारायला बाहेर पडतो विद्यापीठाचा परिसर फिरायला फार छान आहे झाडीची रेलचेल आहे बराचसा भाग निर्मनुष्यही आहे फिरता फिरता मी एका प्रचंड झाडासमोर आलो सर्व बाजूनी वाढलेलं वडाचं झाड होतं ते एरवी झाडं बघायला मिळतात ती रस्त्याच्या कडेला त्यांच्या रस्त्याच्या बाजूला वाढणाऱ्या फांद्या छाटलेल्या असतात कारण वाहनांना अडथळा होतो त्यामुळे शहराच्या परिसरात पूर्ण वाढलेली झाडं बघायला मिळणं मुश्किलच झालं आहे हे झाड मोकळ्यावर वाढलं असल्यानं त्याच्या फांद्या सगळीकडे पसरलेल्या होत्या खोडालगत असलेल्या फांद्या जमिनीला जवळून समांतर गेलेल्या तर मधल्या फांद्या तिरप्या आकाशात गेलेल्या अनेक हात पसरून ते झाड आपल्याला बोलावत आहे असं वाटलं फांद्या कवेत मावणार नाहीत एवढ्या जाडजाड होत्या त्याच्यापासून अनेक पारंब्या खाली आलेल्या होत्या बऱ्याच पारंब्या तर फांदी एवढ्या जाड होऊन जमिनीत गेलेल्या त्याची प्रति झाडंच तयार झालेली मुख्य झाडाच्या खोडाभोवती परिसरात खाली आलेल्या या प्रचंड सरळ सोट उभ्या पारंब्यांच्यामुळे तो अनेक खांबी मांडवच तयार झालेला होता खाली थंड सावली होती जमिनीवर वडाच्या वाळलेल्या पानांचा खच पडलेला होता त्यावर भली मोठी फाटकी अनेक भोकं पडलेली घोंगडी अंथरावी तशी सावली पसरलेली होती झाडाच्या खोडाशी येऊन बसलो खोडावर अनेक छोट्या पारंब्या येऊन थोड्या मोठ्या होऊन खोडाच्या आकारात मिसळून गेलेल्या होत्या ठिकठिकाणी दिसणाऱ्या उंचवट्यावरून त्यांचं एकेकाळचं अस्तित्व जाणवत होतं आभाळात उंच गेलेल्या फांद्यांवरून जाड जाड पारंबा खाली आल्या होत्या येताना वाटेत खालच्या आडव्या फांद्या लागल्यावर त्यांच्यावरून किंचित वळण घेऊन किंवा विभागून त्या सरळ खाली आलेल्या होत्या मोठ्या पारंब्या कधी मध्येच एकमेकींना खेटून आपसात विलीन होऊन उतरताना परत अनेक शाखांनी फुटून जमिनीत चिरत होत्या खोडापासून किंवा पारंब्यांपासून फुटणारी मुळं बरीचशी जमिनीच्या पृष्ठभागावर दिसत होती खळखळणाऱ्या पाण्याप्रमाणे नागमोडी वर खाली जात गुप्त होत होती बघता बघता लक्षात आलं आपण अनेक प्राण्यांच्या सहवासात बसलो आहोत उंच जाणाऱ्या एका मोठ्या फांदीला एकाच ठिकाणून दोन्हीकडे दोन पारंब्या फुटून त्या जमिनीत सरळ खाली आल्या होत्या वर गेलेली फांदी जिराफाच्या मानेसारखी आणि त्या पारंब्या जिराफाच्या पायांसारख्या दिसू लागल्या कुठं पाठीला कुबड असल्यासारखी फांदी दिसली की उंट दिसे कुठं सोंडेसारखी खाली आलेली पारंबी दिसली की हत्ती दिसे सगळीकडं पाय पाहण्यासाठी मदत करायला पारंब्या हजर असतच खोडाशी बसलो होतो पायाखाली त्याच झाडाची मोठी होऊन घट्ट झालेली मुळं होती मला आजोबांच्या मांडीत बसल्यासारखं वाटलं दोन्ही आजोबा मी जन्मापूर्वीच गेल्याने मला असं बसायला मिळालेलं नव्हतं हे आजोबा किती वर्षांचे असतील काही शतकांचं तर नक्कीच वय असणार लांबून लहान मुलांचा आवाज आला एक छोटी पाच सहा वर्षाची मुलगी आणि तिच्या कडेवर दोन तीन वर्षाचा छोटा मुलगा होता तो बहुधा तिचा भाऊ असावा मुलीच्या अंगावर आरसेवाला लमाणी बेश होता लाल रंगाचा घागरा आणि वर तसलाच मागे बंदवाला झंपर पोट उघडं पोराच्या अंगात गुंड्या नसलेला शर्ट होता खाली काहीच नव्हतं जवळच विद्यापीठाच्या आवारात बांधकाम चाललेलं होतं तिथल्या लमाणी मजुराची ही मुलं असणार मुलीनं मुलाला खाली जमिनीवर ठेवलं ती समोरच्या खाली आलेल्या कोळ्या पारंबीला लटकली आणि झोके घेऊ लागली मूल टाळ्या वाजवू लागलं तशी ते आणखी झोका वाढवत त्या मुलाकडे येऊ लागली तसं ते टाळ्या वाजवीत खखद हसूही लागलं झोका मागे जाई पुढे येताना ती मुलगी त्या मुलाला भॉक असं करी तसं ते आणखीनच टाळ्या वाजवून खांद्यावरून मान मागे टाकून हसत सुटे पाहताना वाटलं आपण सिनेमाचा दिग्दर्शक असायला हवं होतं असा प्रसंग नक्कीच टिपला असता मागची झाडी आउट ऑफ फोकस केली असती आणि कॅमेरा त्या दोन मुलांवर केंद्रित केला असता संध्याकाळी लायब्ररीतून परत बाहेर पडलो जरा फिरून रात्री उशिरापर्यंत बसता येणार होतं बदल म्हणून मागच्या बाजूला फिरायला गेलो सूर्य मावळला होता झाडांच्या फांद्यांमधून अनेक पानांच्या झुपक्यांमधून पिवळट आकाशाचे तुकडे दिसत होते प्रत्येक तुकड्याचा वेगळा पोत वेगळा आकार झाडांमधले बारकावे हळूहळू दिसेनाशे होत होते आपल्याला वाट माहिती नाही पुढे जावं की न जावं असा प्रश्न पडला तरी तसाच पुढे निघालो आणि जाता जाता एकदम थांबलो मी सकाळच्या झाडापुढे आलो होतो झाडाने हात पसरले होते मला कुठेतरी वाचल्याचं आठवलं की विशिष्ट जातीचं एक नरभक्षक झाड असतं त्या आसपास जाणाऱ्या माणसाला प्राण्यांना फांद्यांनी ओढून घेतं आणि मारून टाकतं पोटात किंचित कळी येऊन गेली या झाडानं आपल्याला असंच खरंच ओढून घेतलं तर काय होईल पाहुया तर म्हणून पुढे जाऊन खोडासमोर उभा राहिलो मागच्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर फांद्या अगदी करकरीत काळ्या ढोंड दिसत होत्या आकाशाचे त्यांनी तुकडे तुकडे करून टाकले होते एक फांदी वरून सरळ येऊन वळून खोडा चिरली होती वाटलं कारखान्यातला हा प्रचंड मोठा पाईपच आहे आडव्या जाणाऱ्या फांद्या या जड लोखंडी तोळ्या वाटू लागल्या वरून दोरीसारख्या खाली येणाऱ्या पारंब्या जमिनीवर वळणे घेऊन विसावल्या होत्या वाटलं त्यांचे साप होऊन आपल्या अंगावर येणार या भीतीतून सुटावं म्हणून मी धीर करून झाडाच्या खोडाला हात लावला त्या खरखरी स्पर्शाने अंगावर काटा आला मांजराच्या पोटावर हात ठेवल्यावर वाटतं तशी त्या खोडाच्या आत काही बुरबुर हाताला जाणवली दुसऱ्या दिवशी परत लायब्ररीत आलो लिहिण्याचा कंटाळा आला तसे पाय आपोआप त्या झाडाकडे वळले दुपारी बाराचा सुमार होता झाडापाशी एक उघडा काळा काटकोळा माणूस होता जवळ कालची छोटी मुलगी वावरत होती तिचा भाऊ सावलीत पाचोळ्यात बसला होता तो माणूस तिचा बाप असावा तो एका फांदीवर चढला आणि हातातील छोट्या कुऱ्हाडीने तिथून खाली जाणारी मोठी पारंबी तोडू लागला काल पाहिलेल्या उंच जिराफाचा तो एक पाय होता कुऱ्हाडीचे घाव बरोबर एका जागी बसत होते ढालप्या उडाल्या की आतला पिवळट लाल ओलसर भाग उघडा पडत होता पारंबी संपूर्ण तुटली तरी खालच्या जमिनीतल्या आधारानं ती तशीच उभी राहिली बाप खाली उतरला पारंबी अनेक शाखाहून जमिनीत गेली होती जिराफाच्या पायाच्या बोटांसारखी बापानं कुऱ्हाडीने काही बोटही तोडून टाकली हातानं पारंबी धरून खाली खेचली कडकड आवाज करीत शाखाही तुटल्या आणि तो सर्वच भार खाली आला वर पाहिलं जिराफाचा एक पाय शाबूत होता तर दुसरा भोंडा झाला होता भोवतीच्या आणखीही काही प्राण्यांचे पाय तुटले होते हत्तीची सोंडही अर्धवट तुटलेली होती समोर तोडून ठेवलेल्या लाकडांचे भारेच भारे पडलेले दिसले बापानं जिराफाच्या पायाचे लहान लहान तुकडे केले लहान मुलगी तिला झेपेल असा एक, -एक तुकडा शोधत होती तशी एक पारंबी आणि पुढं आलेला चुपका तिने ओढला आणि ती ओढत ओढत ढिगाकडे नेऊ लागली वाटेत छोट्या भावाकडे बघून तिने भाग केलं तसा तो खळखळून खोड़ हसू लागला सावलीची फाटकी घोंगडी आता आणखीनच फाटली होती